हाँ, सोयाबीनचे टोकन पद्धतीने जो केलेलं आहे याचं हे बियाण्याची जात जी आहे केडीसी 726 नंबरचं बियाणं आहे आणि हे भरपूर उत्पादन देतं. फक्त हे वेळेत केलं पाहिजे. याची जी टोकन पद्धत मी जी केलेली आहे ती टोकन 1 जूनला मी टोकन पद्धत केलेली आहे. म्हणा सरासरी टोकन पद्धतीने त्याची निगा व्यवस्थित केली आणि फवारण्या वगैरे व्यवस्थित केल्या. याला आम्ही 4 फवारण्या देतो. म्हणा पहिली फवारणी असते आमची 15व्या दिवशी, दुसरी असते 30व्या दिवशी, तिसरी असते ती 40व्या दिवशी, कारण 45 दिवसानंतर फुलं सुटायला सुरुवात होतात. आणि मग चौथी जी फवारणी येते आमची ती शेंगा भरत असताना, चिंब ज्याला फुलातून चिंबत गेलं की सोयाबीन. आणि हा जो प्लॉट आहे हा पूर्णपणे पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना बियाण्यासाठी तयार केलेला प्लॉट आहे. म्हणा हे चांगल्या क्वालिटीचं. आता बघा हे तुम्ही जर बघा कुठलंही झाड बघा, तळापासून बुडक्यापासून शेंड्यापर्यंत याची फुलं आहेत. म्हणा प्रत्येक फुटव्याला तुम्हाला फुलं दिसतील. म्हणा हे उत्पादन कशामुळे झालं येते. ही आता 39 गुंठ्यांचा प्लॉट आहे. याच्यामध्ये सरासरी 20 क्विंटल हा सोयाबीन आपण 2 टन माल काढू शकतो. म्हणा हे नियोजन तुम्हाला अगोदर करावं लागेल. तुम्ही नुकतं म्हणून उपयोगाचं नाही की मी 20 क्विंटल काढू शकतो म्हणून. तर ते काढण्यासाठी जे अहोरात्र प्रयत्न असतात ना, वेळेत त्यांना खतं दिली पाहिजेत, वेळेत त्यांच्या फवारण्या झाल्या पाहिजेत. हे जर टेक्निक जर वापरलं ना तर आज जवळजवळ हा बियाण्यासाठी प्लॉट पुढच्या वर्षी 90 रुपये 100 रुपये किलोने विकला जाणार आहे. त्याचे साधारण 20 क्विंटल माल निघाला तर 1 एकरामध्ये, 1 एकराला 1 गुंठा कमी आहे, पण 1 एकरामध्ये सरासरी 2 लाखाचं उत्पादन आपण काढू शकतो. मग हे कशामुळे? नियोजन प्लॅनिंगमुळे होऊ शकतं. म्हणा घरात बसून किंवा गावात फिरून शिनी इकडे तिकडे फिरून आपल्याला हे उत्पादन काढता येणार नाही. तर कुठलाही धंदा असो, कुठलाही बिझनेस, शेती हा उद्योग म्हणून आपण बघूया. आणि शेती उद्योग म्हणून बघायला जाल तर तुम्हाला तळामुळापर्यंत वाहून घ्यावं लागेल. म्हणा सखोलपर्यंत अभ्यास करावा लागेल. त्याची नांगरट कधी करायची, त्याची सरी कधी सोडायची, त्याला कधी मशागत करायची. आज आम्ही काय करतो की मोठे ट्रॅक्टर शेतात घातले की मेहनत झाली असं नाही, खोलवर किती प्रमाणात त्याची नांगरट झाली पाहिजे. माझ्या मते मी शेती करत असताना माझा अनुभव आहे 9 इंचाच्या खाली शेत नांगरट त्याची मशागत झालीच नाही पाहिजे. मग तो ट्रॅक्टर मग सिंगल पल्टीने नांगरट करा. मग ती सकाळी केली पाहिजे की उन्हाची केली पाहिजे की संध्याकाळच्या वेळेला केली पाहिजे की रात्रीची नांगरट, हे चुकीचे आहेत सगळे. जर शेतामध्ये सिंगल पल्टीने जर आम्ही नांगरट केली 9 इंचापर्यंत तर पाठीमागे सकाळी तुम्ही सकाळी लवकर सुरू करा आणि 11 वाजेपर्यंत ऊन लागायला लागलं की ट्रॅक्टरवाला सांगा की मेहनत करायची नाही बाबा माझी, थांबवा तिथे. कारण का ज्यावेळेला ऊन लागायला सुरुवात होते त्याला आजूबाजूला पक्षी नसतात. म्हणा ज्यावेळेला सकाळच्या पारी आम्ही ज्यावेळेला करतो किंवा 3:30-4 च्या नंतर दुपारी आम्ही ज्यावेळेला मशागत करायला घेतो त्याला पाठीमागून अवताच्या मागे असू किंवा ट्रॅक्टरच्या मागे असू बगळे फगळे येतात आणि शत्रू किडी वेचत जातात. ज्यावेळेला सिंगल पल्टी आपण मारतो त्याला ते शत्रू किडी त्यांना मिळत जातात. 22 बगळे त्याच्या पाठीमागे, अवताच्या मागे, ट्रॅक्टरच्या मागे. सरासरी बैल आता संपत आलेली आहे. देशी गाईचं संगोपन लोक कमी करतायत म्हणून, कारण प्रत्येकाने देशी गाईचं संगोपन केलं पाहिजे तर हे साध्य होणार आहे. आणि मग त्याच्यातून आपल्याला जितकं भुसभुशीत राहण्यासाठी जास्त बोजवाड वाहन शेतीमध्ये टाकू नका. असं तुम्ही हलकी बैल जरी आमची बैल जोडी 2500-3000 जरी त्याचं दोन्ही बैलांचं वजन आलं, 3 टन जरी आलं म्हणा तरी दोन्ही बैलांचे पाय पुढचे पाय इथे पडले ते मागचे पाय इथे पडतात एवढीच जमीन आमची दबली जाते. पण मोठ्या अवजाराने आमची टोटली जमीन दबली जाते आणि त्यामुळे उत्पादनात घट निघते. म्हणा आज सरासरी शेतकरी आपल्या भागामध्ये कराड भागामध्ये जर सोयाबीनचं उत्पादन काढत असेल तर 10 क्विंटलच्या वरती जात नाही. तर का जात नाही? तर त्याने तो अभ्यास करावा. जे जमीन ही भुसभुशीत राहिली पाहिजे. आज हा 1 जूनची टोकन आहे. आज तारीख आहे 18 तारीख आहे. म्हणजे 1.5 महिन्यामध्ये 1 महिना 18 दिवस म्हणजे 48 दिवस झाले आणि 45व्या दिवसापासून फुलं लागायला सुरुवात होते. म्हणा तर त्या पद्धतीने जमिनीला मशागत तुम्ही वेळेवर केली तरच तुम्हाला उत्पादन व्यवस्थित निघणार आहे. म्हणा